10 जून 2021 रोजी हरिणा फाउंडेशन अंतर्गत विश्व नेत्रदान दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिका प्रांगणात करण्यात आले. कोरोना काळात नियमांचे पालन करून अमरावती मनपा कार्यालयात महापौर चेतन गावंडे व मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी जनतेला नेत्रदानाच्या महान कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. समाजातील एक घटक असलेल्या नेत्रहीन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आणण्याची जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे विश्व नेत्रदान दिवस. जनसेवेचे हे आगळे वेगळे ब्रीद घेऊन कार्य करणारी संघटना म्हणजे हरिणा फाउंडेशन आहे, असे प्रतिपादन महापौर चेतन गावंडे यांनी केले आहे. जागतिक नेत्रदान दिवसाच्या अनुषंगाने नेत्रदान करण्याच्या संदर्भामधल्या जनजागृतीचा आजच्या या टप्प्यामध्ये दरवर्षी ते वेगवेगळ्या थीमनुसार काम करतात, पण यावेळेस त्यांनी एक आगळा वेगळा थीम घेऊन नागरिकांसमोर आलेले आहे. आणि ती थीम म्हणजे ज्यांना नेत्र नाही आहे त्यांच्या दुःख काय आहे हे अनुभवासाठी स्वतःच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून त्यांचं दुःख आपल्या वेदना प्रगट झाल्या पाहिजे यासाठी प्रत्येकाच्या डोळ्यावर एक मिनिटासाठी त्यांनी काळी पट्टी लावून त्यांचं दुःख वेदना सर्वांसमोर मांडल्या. खरोखरच 2 मिनिटासाठी घरची लाईन गेली रात्रीला तर आपण हैराण होतो, परंतु ज्यांचं कायम नेत्र गेलेले आहे त्यांचे वेदना काय आहे त्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही अनुभवलेला आहे. म्हणून नागरिकांना विनंती करतो की हरिणा फाउंडेशनच्या या अंतर्गत आपण सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प आजच्या दिवशी घेऊया. हरिणा फाउंडेशन अंतर्गत हरिणा नेत्रदान समिती अमरावतीद्वारे आजपर्यंत अमरावतीचे नाव या क्षेत्रात सुपरिचित झाले ते हरिणा फाउंडेशनमुळे. म्हणूनच नेत्रदान व अवयवदान करण्यासाठी अनेक वर्षापासून लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी 10 जून विश्व नेत्रदान दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. मागील वर्षी 10 जूनला अमरावती येथील राजकमल चौक ते मालवीय चौकापर्यंत मानवी श्रृंखला बनवून पूर्ण शहरात 1 लक्ष दीप प्रज्वलित करून नेत्रदानासाठी जनजागृती या संस्थेतर्फे करण्यात आली आहे. गुरुवारी जागतिक नेत्रदान दिनाला हरिणा फाउंडेशन व नेत्रदान समितीचे यांच्या आयोजनात शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले यासह अनेकांनी सहभाग घेतला. डोळ्याला काळी पट्टी बांधून या दिनानिमित्त नागरिकांना संदेश देण्यात आला. आज विश्व नेत्रदान दिवस अमरावती येथील हरिणा नेत्र फाउंडेशन अनेक वर्षापासून नेत्रदानाचा प्रसार प्रचार करत आहे आणि नेत्रदानाचे शिबिर आयोजित करत आहे. अनेक लोकांना त्याचा लाभसुद्धा मिळालेला आहे. आज हरिणा नेत्र फाउंडेशनने नेत्रहीनांच्या ज्याला निसर्गाने दृष्टी दिली नाही अशा व्यक्तीचं जग कसं असते याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीने घ्यावा याकरिता 1 मिनिटासाठी डोळ्यावर काळी पट्टी बांधून नेत्रहीनांच्या सहवेदना जाणून घेण्याची एक संधी दिली आहे. यातून संदेश असा जातो आहे की खरोखर ज्यांना नेत्र नाही आहेत परमेश्वरांनी किंवा निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला आहे यांचं जग कसं आहे याची जाणीव आपल्याला झाली आहे. यातून नेत्रदान करण्यासाठी समाजाला प्रेरणा मिळत आहे. मी या उपक्रमासाठी हरिणा नेत्र फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. या कार्यक्रमाला सुरेश जैन, जुगल किशोर गट्टाने, प्राध्यापक मुकेश लोहिया, सुदीप जैन, प्रीती गवई, जयश्री वानखडे आदी सदस्य उपस्थित होते. विश्व नेत्रदान दिवस कार्यक्रमाचे आयोजन संयोजक मनोज राठी, सारंग राऊत, मोनिका उमक यांनी केले. विश्व नेत्रदान दिवस के उपलक्ष्य में हमने ये जो कार्यक्रम महानगर पालिका में आयोजित किया गया है इसके लिए मैं सबसे पहले महानगर पालिका के आयुक्त साहब श्री घोड़े साहब, माननीय महापौर चेतन जी गावंडे साहब, इनका मैं आभार व्यक्त करता हूँ. पिछले निरंतर 10 वर्ष से हम हरिणा नेत्रदान समिति जो है ये निरंतर कार्य कर रही है. एक छोटा सा पौधा 10 साल पहले हमने लगाया था, आज धीरे धीरे अमरावती शहर ही नहीं पूरे महाराष्ट्र में और विश्व के अंदर भी जो हमारे समिति से जुड़े हुए जो लोग हैं इनके जो रिश्तेदार अन्य देशों के अंदर रह रहे हैं बड़े पैमाने पे भी ऑनलाइन की जो सुविधा अपने को उपलब्ध हुई है उसके माध्यम से
सोशल मीडिया के माध्यम से एक बहुत बड़ा प्रचार जिसके माध्यम से किया जा रहा है। काली पट्टी बांधकर हमने जो नेत्रहीन व्यक्तियों का एहसास किया है यह तो कार्य है ही, लेकिन इसके साथ में पिछले 10 वर्ष के अंदर 2900 के आसपास में हमने इस समिति के माध्यम से नेत्र का ये किया हुआ है। उसके बाद में 312 के आसपास जो नेत्र अमरावती जिले के लोगों को लगे हैं, ये सबसे बड़ी उपलब्धि इस समिति के माध्यम से हो रही है। और आप जैसे लोग हमारे साथ में जुड़े हुए हैं और आपका जो संदेश है वो संदेश बहुत महत्वपूर्ण रहता है। प्रतिष्ठित VIP जो लोग हैं इन्होंने जो शब्द बोला है, जो वाक्य बोला है, वो जनता के हृदय के अंदर जाके बैठता है और उसको एक प्रेरणा मिलती है। अभी ऑनलाइन का जो व्यवसाय हम कर रहे हैं, अभी आप देखा होगा कि कोरोना के अंदर ऑनलाइन व्यवसाय चालू है, उसी प्रकार हमने जो बड़े आयोजन कर रहे थे पिछले 2 साल पहले, लेकिन कोरोना का संक्रमण देखते हुए नियमों का पालन करते हुए हमने हर जगह पर जो प्रतिष्ठित व्यक्ति है, VIP व्यक्ति है, उनके कार्यालय में जाकर अलग अलग जगह पर करीबन 40 से 45 जगह पर यह कार्यक्रम आज अमरावती शहर के अंदर हो रहे हैं। अजय श्रृंगारे सह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।